प्रायः ओंकार स्वरूप विघ्नार्थ्या गणरायाला वंदन करू श्री रंग देवता तथा नाट्य नटेश्वराच्या चरणी ही हो श्री देवी सातेरी केळवाई माते तुमचे स्तवन करू श्री देव राष्ट्रोई महाराजा नमन करू श्री देव आजोबा महाराजा तुम्हा चरणी नतमस्तक हो हे रखुमा देवी मरा विठ्ठला माय बापा तुम्हारा नम्र अभिवादन करू आणि तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत करू श्री सातेरी आजोबा हौशी नाट्य मंडळ खापा सरस अभिनय सादर करत आहोत श्री घनश्याम वेलेकर लिखित दोन अंकी संतकालीन नाट्य प्रयोग संगीत पंढरीची वारी दिग्दर्शक श्री गोकुळदास तोरणकर सहाय्यक दिग्दर्शक श्री रुपेश बाबत संगीत दिग्दर्शक श्री अजित पिळुस्कर तबला सा श्री जानू शिरवाडकर मृदंग सा श्री योगेश गावत मंजिरी सा श्री गणेश शिरोडकर रंगमंच नेपथ्य ध्वनि संकलन आणि प्रकाश योजना दीप ज्योती रंगमंच अस्तोडा पार्श्व संगीत श्री आनंद गावकर व्यवस्थापक लक्ष्मण गावत गोंदू गावत मसा गावत नितेश गावत मंगेश गावत गोविंद गावत उल्हास गावत सागर गावत हिताजी गावत जनार्दन माटेकर आणि उमेश राणे या नाटककलांतून निखिल गोखित करावत चोपवा सुधाकर वैद नामदेव निलेश गावत सावकार पटी गावत हनुमंता जगदीश नाईक विठोबा सुधीर गावत पंका रघुनाथ गावत कर्मवेळा मयूर गावत दिगंबर रमेश गावत पीतांबर पुष्पा गावत मेघांबर अमृत गावत पंढरी हरिश्चंद्र गावत सोयरा कुमारी शाखा शेटकर वारकरी मंडळी मसो गावत रामा गावत श्रीपाद गावत आणि विनायक गावत आणि संत नामदेवांच्या वाणीची निवडा सांभाळणारे श्री सातेरी आजोबा दिल्ली कर्तव्य दिल्ली पता सर्व साविनय सादर करत आहोत श्री घनश्याम वेलेकर लिखी दोन अंकी संतकालीन संगीत नाट्य कलाकृती पंढरीची वारी पंढरीची वारी पंढरीची वारी Thank you.
Hari
गोरखनाथ महाराज की जय। मंडळी सकाळच्या या पाराला इतकलाचं नाव घेतलं की मन कसं हलत होतं, मनाला खुशी मिळते। ही खुशी दुसऱ्या कधीच्या भी गोष्टीला नाही। मंडळी कुणी निंदा केली तरी हा भजनात आम्ही सोडायचं नसतो। समज बर वाईट तो इतो बाद आपल्याकडनं करून घेतोय। आपण आपलं काम विमान केलं म्हणजे इथं मला पाहू मंडळी या मला बी शेतावर जायचं। तुझ्या पोटामध्ये भुकेचे कावळे पोटल द्या पण मी तरी काय करू सांग। आता काय मी करू दादा, तुम्ही आता जावा बघू शेतावर पटापटा। आमची झोपडी आज पावन होणार, आपण घरी भाग्यवान जाता त्याच तुका साहेब पांडुरंग पांडुरंग विटाळ होतो जी विटाळ विटाळ होतो म्हणजे मग मी कीर्तनातून उपदेश करतो तो व्यासच म्हणायचा, मी भजन कीर्तन करतो ते समाज प्रबोधन व्हावं। शिवाशी हा भेदाभेद आवाज कशाला खरं ना बाई थांबवा म्हणजे आपण थांबतो थोडा
सावकाराची माणसं हिरेला पडत आमचा खराब करून टाकत सत्य मरण शापान असतो का परंतु तुमच्या लाचारीला काहीतरी सीमा माहिती नको मी तुमचा नवीन दुखला सावकाराकडे काय टाकता आणि तुझा म्हणून आयुष्य जगता त्यांना तुमच्या हक्काची जाणीव करून द्यावी तर नाही कालचक्राच्या फिर्यात माणूसही फिरत असतो मनाला येईल तसं वागत असतो अशा चुकत असलेल्या माणसाला उचित असं मार्गदर्शन करणारा या गांगाचा नाही का संत महाराज तुमचं शब्द बोलणं माझ्या डोक्यावर गेलं बघा मला त्याग समजले ना निरंतरी समाजामुखीचं कार्य अति घेतलेलं ते विठ्ठलाच्या प्रेरणेनं विठ्ठलाची स्फूर्ती अवकाशवर व्यापून राहिली आहे Thank you.
थोर मारतो तुमच्या मनगावाचं कसं जपायचं कोणत्या इतकलाचं सार्थ जपन करावं असं वाटायला लागतं हे भाषण करायचं Oh, okay.
त्यांना स्वतःला अडाणी का समजावं पण काय तुला सांगणं मला आवडलेला डांटा गवतला बरं
संत परिवाराच्या संगतीनं भगवत भक्तीची पताका तुला मिळवत द्यावी लागेल. अभंग रचना करून आज आलेल्या समाजापर्यंत पोचवावी लागेल. हे कार्य तू जितक्या तळमळीने करशील तितका तू भगवंताच्या जवळ जाशील. बाई पटत ना तुला हे पंढरीराया मैं तुला डोळा भरून बघतोया असं वाटायला संत महाराज मला लई आनंद झाला बघा. आनंद झाला माझा आनंद झाला आनंद आनंद झाला माझा आनंद झाला.
बाप सरकार का सुरमा जोहर माय बाप सरकार जोहर जो क्या काय चाल है तुफान हो जाने तेरे तू इधर चेतावर कौन जाना सर काका नांगर कौन ओढ़ना सर बाप सर बाप क्या तोड़न की सरकार बक केवा ओढ़ना नांगर मेलावर हो मेलावर ना मैं आता जातो की सरकार राम रे राम काय हो संत महाराज तुम्ही या या लोकांची संपर्क ठेवता जनाची नाही तरी मनाची तरी मनाची तरी का लागेला मात कधी घालावे असं काही कळलंय का माझ्या नाही कसं नामदेव नाही कसं गावापासून दूर ठेवलेल्या या या माणसाची संबंध ठेवता तुम्ही भजन करता कीर्तन करता सगळ्यात नियम बाह्य सगळ्यात नियम बाह्य सरकार तुम्ही तुमच्या सोयीचे नियम करता हे पाहायला मी काही तुमचा ताबेदार नाही तुम्ही जबाबदार व्यक्ती आहात जबाबदारी ओळखून लागत त्याला आम्हाला जबाबदारीची जाणीव करून देतो रे ती पोती काय रे काय कुटिया माझ्या पायी तुम्ही पांडू नका सरकार काम रे तो क्या काम गुमान शेतावर जातो की हाड एकदा कमरे जा जी कधी शेतावर ओ हरिदास तुमच्यामुळं किती माणसं आशीर्वाद चालले तुमचं भजन कीर्तन आमचं वाटळ करणार हे निश्चित हो हो वाटळ करणार हे निश्चित आमच्या भजन कीर्तनामुळे नव्हे तुमच्या नुकसानीला तुमचा स्वभावच कारणीभूत ठरणार संत परंपरा कुणाचा द्वेष आणि नुकसान करत नाही चोकोबासारखी पडलेली माणसं तुमचा क्षण निमूटपणे सहन करतात म्हणून त्यांना शहद राहणं हा कुठला न्याय कुठला धर्म हा पंढरपूरच्या महाजनांचा धर्म आहे कळलं का महाल लोकांना इथं कुठल्याच प्रकारचं स्वातंत्र्य नाही कुठल्याच प्रकारचं स्वातंत्र्य नाही गुलाम आहेत ते गुलाम हो गुलाम आहेत ते गुलाम आम्ही म्हणून तोच त्यांचा धर्म कळलं का इथली जमीन शेतीवाडी सर्व काही आमचं आहे ज्या लोकांना इथं आमच्या माजीतच राहावं लागेल सगळ्यात तुमचं म्हटल्यावर प्रश्नच मिटला आबातून खाली उतरला अगदी रास्त बोलला विठ्ठल विठ्ठल करे गावभर भटकतात एवढंच करा आमच्या व्यवहारात का खुश नका चल हणव्या आमच्या व्यवहारात ना खुश नका चल हणव्या केले नसते तर बटपट करत बसला असता वर्ण कोरान असला काळ त्याच काय मनावर घेतात बाई विठ्ठल भक्ताने निंदा सहन करण्याची तयारी ठेवायला आम्ही तेच करतोय ना भांडण